ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी गड महागठबंधनासाठी काँग्रेस पक्षाला जे पत्र दिलं त्यामध्ये जी मागणी केली आहे जी अट ठेवलेली आहे नंबर एक आर एस एसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा मसुदा तयार करून प्रस्ताव पाठवा ज्या मोहन भागवताच्या आर त्या बाबतीत गेल्या पावणे पाच वर्षात सर्व भारतवासियांना अनुभव आलेला आहे की ती आर एस एस विरोधी आहे संविधानाला ती मानत नाही देशात सर्व अल्पसंख्याकावर सतत अन्याय करत आहेत अशा आर एस एसला संविधानाच्या चौकटीत आणण्या असं म्हणण्यापेक्षा त्या आर एस एसला कायमचं मिटवण्यासाठी त्यावर बंदी आणण्यासाठी मोहन भागवताच्या सुरक्षेवर झेड प्लस सुरक्षेवर जनतेच्या पैशातून करोडो रुपये खर्च होण्यापासून वाचवण्यासाठी तसेच बिल्डिंगला जी सी आय एफ सुरक्षा दिली जाते ज्यावर करोड रुपये जनतेचे खर्च होतात त्यावर बंदी आणण्यासाठी आणि जी संघ बिल्डिंग म्हटल्या जाते ती बिल्डिंगसुद्धा कोणत्याही आर एस एसच्या नावावर नाही ती फक्त एम डी देवरस यांच्या नावावर असताना त्या बिल्डिंगला सी आय एस एफ सुरक्षा देऊन आणि त्या संघ बिल्डिंगमध्ये अवैध हथियार अवैध शस्त्रचा साठा आहे त्या साठ्याचं संरक्षण करण्यासाठी जनतेच्या करोडो रुपयाचा चुराडा करणे हे कितपत योग्य आहे त्यामुळे या असंवैधानिक गैरकान आर एस एसवर कायमची बंदी आणून त्या संपूर्ण अवैध साठ्यावर जप्ती आणून त्या अनधिकृत वापरणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ही जर आपण काँग्रेसकडे केली तर जनतेलाही त्यातून समाधान मिळेल आणि म्हणून बाळासाहेबांना माझी विनंती आहे त्या फर्जी आदेशला संविधानाच्या दायऱ्यात आणणं म्हणण्यापेक्षा कायमचं त्यांचं अवैध कार्य बंद करण्यासाठी जर आपण गठबंधनातून सत्तेत आलात तर दहा दिवसात त्यावर बंदी आणू आणि जर सत्तेत समजा आपण आलो नाही तर त्यावर बंदी आणण्यासाठी सतत संघर्ष करू अशी हमी काँग्रेसकडून घ्यावी असं मी ऑनलाईन रजिस्टर्ड आर एस एसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जनार्दन मुन म्हणून बाळासाहेबांना मी विनंती करतो